सोशल मीडियावरती एका व्यक्तीची चांगली चर्चा रंगलेली आहे। त्याचं कारण हे तसंच आहे, कारण हा व्यक्ती गेले 61 वर्षापासून झोपलेलाच नाहीये। आरोग्यासाठी आहार आणि झोप यांचा समतोल राखणं आवश्यक आहे। हा समतोल बिघडला तर आरोग्याच्या समस्या उद्भवतात। पुरेशा प्रमाणात झोप घेणंही अत्यंत गरजेचं आहे। अनेक वेळा कामामुळे किंवा ताणतणावामुळे आपल्याला निद्रानाश या समस्येला सामोरं जावं लागतं। पण जर तुमची झोप कायमची उडाली तर जगात असाही एक व्यक्ती आहे ज्याची झोप कायमची उडाली आहे। या व्यक्तीला झोपच येत नाही। एका व्यक्तीनं दावा केलाय की तो गेल्या 61 वर्षांपासून झोपलेलाच नाहीये। 80 वर्षाचे थाय या आजोबांनी दावा केलाय की ते मागील 61 वर्षांपासून झोपलेलेच नाहीये। मीडिया रिपोर्टनुसार 1962 पासून थाय यांची झोप कायमची निघून गेली आहे। अनेक दशकांपासून त्यांची पत्नी, मुलं, मित्र किंवा शेजाऱ्यांनाही ते झोपलेले दिसले नाहीत। अनेक लोकांनी त्यांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही त्यांचा दावा खोटा ठरवू शकलेले नाही आहे। सध्या त्यांची ही चर्चा सोशल मीडियावरती मात्र पाहायला मिळते आहे।